सांगतो तुम्हाला ठीक आहे तुम्ही मगाशी युती सरकारचं काढलं त्या काळात किती निधी मिळाला आणि आता दोन वर्षात किती निधी मिळाला तुम्ही जर तुम्हाला मी करोनाच्या बैठकीमध्ये सांगतो करोनाच्या बैठकीमध्ये सांगतो तुम्हाला निधी मिळाला त्याचा आभार मानान सरकारचं ओके ओके पंचायतीने 2 कोटी मिळून द्यायचे असते पाचचा अनुभव घेऊ ना आपण मागच्या सरकारने 5 वर्षामध्ये किती वाढवून दिलं आणि ह्या सरकारने 2 वर्षात किती वाढवून दिलं त्यातही काय लपून छपून आकडे नाहीत हे उघड आकडे आपण घेऊ उघड आकडे घेऊ आणि जेणे ऐका ना जेणे आपण ऐका ना तुमचं प्रेम कमी झालं असं विचारायचं होतं आम्हाला दीदी कमी दादाचं तुमच्यावरलं प्रेम कायम आहे माझ्यावरलं पण कायम आहे आणि ऐका ना पालकमंत्री म्हणणं कायम असतो हा जनरल विषय असतो हा काय नसता सोलापूरचा विषय नसतो आणि सगळा निधी ठीक आहे डिप्युटीचा निधी म्हणजे काय सगळाच निधी नाही बाकीचा निधी खूप निधी आहे तुम्हाला नाही माहिती किती पैसे आतून दिले तुम्हाला सोलापूरला खूप दिले साडेनऊशे काय नाही 2000 तर पुढील मागणी करू शकतो आपण आडीत मागणीचं मागणीप्रमाणे नसतं मागणी नेहमी जास्त असली पाहिजे मागणी कुठ्याची असू द्या पुण्याची असू द्या किंवा कुणाची मागणी जास्तच असते निधी शेवटी राज्याचं सूत्र असतं लोकसंख्या किंवा त्याच्याप्रमाणे तो निधी दिला जातो त्याप्रमाणे आपल्याला निधी दिलाय हा निधी चला डिप्युटीशी जा मुख्यमंत्री राम शेडत असेल जलजीवन मिशन असेल पीडब्ल्यूडी असेल बाकीचं खूप आहे आपल्याकडे सगळं नगरविकास आहे अहो आपल्याकडे खूप निधी तुम्ही अजिबात काळजी करू नका या राज्याला उद्धव ठाकरे साहेबांसारखा मुख्यमंत्री अजितदादा सारखा अर्थमंत्री आणि बाळासाहेब थोरातांसारखा एक महसूल मंत्री हे महाविकास आघाडीचं सरकार आहे खूप चांगलं काम केलेलं आहे खूप चांगलं काम करत आहे कोरोनाची जरी अडचण असली खिशात पैशाची जरी तंत्र असली तरी शेवटी माझ्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही पाहिजे माझ्या नागरिकांना चांगल्या प्रकारचे रस्ते बंधारे पिण्याच्या पाण्याच्या योजना किंवा काय जे करता येईल तर करण्याचा प्रयत्न माझ्या मागासवर्गीय वस्तीमध्ये चांगल्या प्रकारचे रस्ते